मुंबई आणि पुण्यामध्ये गोकुळ गाईचं दूध महागलं. दुधाच्या दरामध्ये प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ. दूध आता 54 रुपयांवरून 56 रुपयांवर. गोकुळ दूध संघातील विरोधी संचालकांसह काही वृत्तसंस्थांना निनावी पत्र. पशुसंवर्धन विभागातील प्रमुख डॉक्टरवर चौकशी करून निलंबन करण्याची मागणी. मात्र हा खोडसाळपणा. गोकुळचं स्पष्टीकरण. व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या EWS ACBC आणि OBC विद्यार्थिनींना 50 ऐवजी 100% शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मंजूर. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. नीट PG परीक्षेची नवी तारीख जाहीर. 11 ऑगस्टला 2 शिफ्टमध्ये होणार परीक्षा. 3 तास आधी तयार होणार प्रश्नपत्रिका. गैरप्रकार टाळण्यासाठी निर्णय. नीट परीक्षा रद्द करण्याविरोधात केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल. गोपनीयतेचा भंग झाल्याचा कोणताही पुरावा नसताना संपूर्ण परीक्षा रद्द करणं तर्कसंगत नाही प्रतिज्ञापत्रात उल्लेख. मेट्रो 1 राज्य सरकार खरेदी करणार नाही. राज्य सरकार मेट्रो 1 वरील 1,700 कोटींचं कर्ज फेडणार. MMRDA आयुक्त लवकरच सर्व कर्जदार संस्थांशी घेणार बैठक. रेशन कार्डविना 5 लाखांचं विमा कवच मिळणार. आता रेशन कार्ड आणि 1 लाख रुपयांची मर्यादा नियम नाही. तहसील कार्यालयातील प्रमाणपत्राची उपलब्धता ग्राह्य धरणार. मैदानी चाचणी उत्तीर्ण झालेल्या पोलीस भरतीमधील 18,000 उमेदवारांची 7 जुलैला लेखी परीक्षा. राज्यातील 22 केंद्रांवर होणार परीक्षा. हवा प्रदूषणामुळे भारतामध्ये मृत्यूचा धोका अधिक. मुंबई पुणे शिमला वाराणसी अहमदाबाद यासह 10 शहरांमध्ये दरवर्षी जवळपास 33,000 जणांचा मृत्यू. मुंबईमध्ये जुलै महिन्यात कमाल तापमान 31 ते 32 अंशांपर्यंत. हवा तसा पाऊस न झाल्यानं उकाड्यामुळे मुंबईकर हैराण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते CNG बाईकचं अनावरण. जगातील ही पहिली CNG बाईक असल्याचा बजाजची माहिती. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.